नमस्कार मी राजेश शाळकर लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष लोकसभांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या लोकलोच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना पोलीस अधीक्षक आणि त्यांची कारकिर्द ही अत्यंत प्रभावी अशी आपण सध्या जन्म बघतोय की गुन्हेगारांचा कर्दन काळ ज्याला ना ते खरोखर आपल्याला या दरम्यानच्या काळामध्ये दिसतंय आणि आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की गणेशोत्सवाच्या दरम्यान कशा पद्धतीची त्यांची रचना आहेत कशा पद्धतीचा त्यांचा बंदोबस्त आहे याविषयी आपण त्यांच्याकडनं स जाणून घेणार आहोत सर चोपडाचा गणेशोत्सवाचं नुकतंच विसर्जन झालं आहे आणि त्यानंतर आता येणारं विसर्जन मोठ्या प्रमाणातलं जळगाव शहराचं मोठ्या शहरांमधलं भुसावळ असेल जळगाव असेल तिथला बंदोबस्त आणि सध्या सुरू असलेल्या आपल्या गणेशोत्सवाच्या दरम्यानच्या या दहा दिवसातलं बंदोबस्त खूप मोठं टेन्शन ताण आहे तर कशी स्थिती आहे जळगाव पोलीसला पर्टिक्युलरली यावर्षी बघितलं तर हे स सप्टेंबर महिने आमच्यासाठी एक टेस्टिंग टाईमसारखंच आहे आपलं सर्वांना माहिती आहे पाच तारीखला आपलं शरद पवार साहेब होतं साहेबांच्या सभा होतं पब्लिक मीटिंग दहा तारीखला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झालं होतं आणि बाराला शासन आपल्यादारी सभासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आला आणि ते जसं संपलं चौदाला पोळा आणि पुन्हा पंधरापासून आमच्या गणपतीचे आगमन आणि स्थापनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे सो ते त्यात आता पाचव्या दिवशीच्या विसर्जन शांततेने पार पडलं तशाच सातव्या दिवशीचं पण पार पडलं आता आमचं प्रिपरेशन दहाव्या दिवशी आणि ईद मिलादच्या मिरवणूक ट्वेंटी नाईनसाठी चालू आहे सो so, जिल्ह्याच्या पूर्ण मॅनपॉवर ऑफिसर्स आणि कॉन्स्टेबलरी यासाठीच कामात आहे आणि बाहेरून आम्हाला एक पूर्ण कंपनी एस आर पी एफ सोळाशे होमगार्ड्स मिळालेल्या आहेत तीनशे पी सीस आमच्यासाठी मग दिस आलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त आम्ही एक फोर्स मल्टिप्लायर म्हणून एक फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत चांगलं समन्वय असल्यामुळे त्यांनी दोनशे होम फॉरेस्ट गार्ड्स पण आम्हाला पोलिसांसोबत होमगार्डसारखं का काम करण्यासाठी त्यांनी शेअर केलेला आहे सो so, एवढं फोर्स लॉन uh, ऑर्डर मेंटेन करण्यासाठी आणि पब्लिक सेफ्टीसाठी आम्ही वापरण्या वापरणार आहे uh, पूर्ण टीम एन्थुजियास्टिकली या पूर्ण काळात आता पार्टिसिपेट करत आहेत आता ॲज एस पी माझं रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्यांना जे काही रिसोर्सेस पाहिजे ते अरेंज करून द्यायची राईट फ्रॉम फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लाईक बॅरिकेड्स आणि ऑबवियसली ह्युमन रिसोर्स को काही ठाणेदारांना आता आणखी मला पन्नास श्लोक पाहिजे असलं तर इतर ठिकाणी इथून स्पांज आउट करून देण्याची तसा जे रोल आहे तेच आमच्या कार्यालयातून चालू आहे त्याच्या व्यतिरिक्त टीम पूर्णपणे ते कामात आहेत आणि दिवसांत दिवसांत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांपेक्षा जास्ती मंडळामध्ये आमचे स्लोग उभे आहे ते यावर्षी आणखी एक नवीन चॅलेंज आहे गणपती आहे इमिडिएटली ईद मीला मिलाचे पण मिरवणूक आहे सो गणपतीचं विसर्जन अठ्ठावीस तारीखला बारा वाजापर्यंत होईल आणि ताबडतोब ते इमिडिएटली कार्यकर्ते किंवा जे काही भक्त लोक आहेत ते बाराला संपल्यानंतर ते आपोआप आप, आपलं आपलं घरी जाऊ शकेल पण आमच्या बंदोबस्त जे आहे ते बाराला संपल्यानंतर जे मिरवणूक मार्गमधून विसर्जन ठिकाणी पोहोचवायची तिथं शे शेवटच्या मूर्तीचं विसर्जन होईपर्यंत आमचं लोक असलं पाहिजे नंतर ब्रीफिंग अशा आम्हाला कमीत कमी अडीच ते तीनपर्यंत होणार आहे आणि पुढच्या दिवशी ईद मिलाद मिरवणूकसाठी सात वाजता आमचा बंदोबस्त सुरू होईल छानदर्शनप्रमाणे ईदी मिलाद पण अठ्ठावीस तारीखलाच आहेत त्यामुळे आता दोन्ही मिरवणूक एका दिवशी म्हणजे ते खूपच कॉम्प्लिकेशन्स असेल बंदोबस्त निमित्ताने आणि दोन्ही समाजांच्या जे धार्मिक भावना असं चार्जडअप असताना एकमेकांसमोर दोन मिरवणूक येणे ते लान डॉटरसाठी चांगली गोष्ट नाही आहे त्यामुळे पोलीस विभागातर्फे सर्वांना आवाहन केलं होतं आणि ते स्वीकारून आपलं जळगावच्या सर्व मुस्लिम पंच कमिटींनी निर्णय घेतलेले आणि त्यांनी स्वतःहून जाहीर पण केलेलं आहे ते मिरवणूक एक ऐवजी एकोणतीसला काढणार आहे म्हणून पण आमच्यासाठी काय जरा स्ट्रेसफुल पिरियड आहे तर दोन्ही मोठं मोठं बंदोबस्त आम्ही बॅक टू बॅक करायचं पण ओवर ऑल लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन व्यवस्थित ठेवण्यासाठी वी आर रेडी टू टेकअप दट रेस्पॉन्सिबिलिटी आणि ते कुठलाही अशा क्लाश होता कामा नाही याचा काळजी घेतलेला आहे से फॉर एक्झाम्पल कासोदा म्हणून जे आपलं गाव आहे तिथं कासोदाला एकोणतीस तारीखला गोविंद महाराजाच्या पालखी आहे तिथं आम्ही आणखी जरा पुश केलं तिकटच्या मुस्लिम बांधवांनी ऐवजी ते तीस तारीखला ईद ईद एद मिलाच्या मिरवणूक ठेवणार आहे असा सर्वांसोबत चांगला समन्वय निर्माण करून कुठल्याही प्रकारच्या अँटगनायझेशन न होता चर्चामुळे स्मूथली मार्ग काढलेला आहे आणि पब्लिककडून पण याच्या पूर्णपणे सहकार्य मिळालं आहे आतापर्यंत भविष्यात पण मिळेल अशी अपेक्षा आहे मिरवणूक ही सुकर पद्धतीने योग्य वेळेवर होण्यासाठी बारा वाजताच्या वाजेपर्यंत सुप्रीम कोर्टाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेत होण्यासाठी आपली कशी यंत्रणा आहे त्यांच्यासाठी आपण फोर्सफुली काही करणार आणि बाराच्या पुढे जर कधी त्यांनी मिरवणूक लांबली तर त्याच्यासाठी काय पुरविष आता या यासाठी आमच्या जेव्हा आग आ, स्थापन झालं तेव्हापासून जे मोठं मंडळ आहे त्या एक दत्तक स्कीमसारखा एक एक आ, आ, चांगला कॉन्स्टेबल आम्ही त्या मंडलसोबत अटॅच केले आहे ते दहा दिवसापासून तिथंच आहे त्यांच्यासोबत आहे ते रेकॉर्ड्स आहे त्यांच्याकडे ते येणारे जाणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तिथं नोट्स राहत आहे तशा हे दहा दिवसात जे रिलेशनशिप बिल्ड होत आहे आणि त्यामधून ते मिरवणुकीदरम्यान ते, ते, ते सोबतच असणार आहे त्यांना वेळी पर्टिक्युलर चौक चौक दे निहाय आम्ही टायमिंग दिलेलं आहे त्यानुसार ते लाईन अप करायचे आणि त्यांना मुव मुवमेंट लटेवायची त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी राहील आणि आम्ही काही काही ठिकाणी तीन मिटिंग चार मिटिंग पाच मिटिंग घेतलेलं आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सर्वांना समजून सांगितलेलं आहे सर्व मंडळांना आपलं आपलं जे वर्षभराच्या तयारी जे, जे आहेत ते प्रदर्शन करण्यासाठी संधी मिळाला पाहिजे काही मंडल एक चौकात येऊन ते दोन तास थांबलं तीन तास थांबला असा का असं केलं तर बाकी लोकांना संधी मिळत नाही ते आम्हाला बारानंतर नंतर आम्हाला वाजू द्या असा प्रकार सुरू होत आहे तसा ना होता सर्व मंडलांनी एकमेकांना सहकार्य करावं आणि शेवटी आपण पोलिसांना काय करायला गरज नाही आहे आम्ही बाराला बंद करणार आहे के आणि आपलं पुढचं जे प्रश्न आहे बारा नंतरचं आहे असलं तर बारा नंतर, नंतर कोणी केलं तर दुसरा पर्याय नाही आहे सुप्रीम कोर्टच्या क्लिअर गाईडलाईन आहे आम्हाला आता हे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे यूट्यूब आहे आणि जे मंडलाचे पदाधिकारी नाचतात तेच त्यांच्या स्वतःच्या चे इंस्टाग्राम आय डीला ते टाकतात विथ <laughs> टाईम so, स्टॅम्प आम्हाला दुसरा पर्याय नाही आहे आम्हाला डायरेक्ट गुन्हे दाखल करायचे आणि ते भविष्यातची त्यांच्या मंडळासाठी एक ब्लॅकमार्क सारखा आहे एखादं मंडळ जसं सा तुम्ही सांगितलं की एखादं मंडळ जिथे पंधरा मिनटं तिथे एक एक तास जर थांबलं पण त्याच्यामुळे मागच्या मंडळ ज्यांनी त्यांनी तयारी केलेली वर्षभर वर। त्यांचं प्रेझेंटेशन करायला मिळालं तर त्यांचं काय चूक त्याच्यात त्यांची काही चूक नाही आहे ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतील ते बंद नाही केलं तर गुन्हे दाखल होईल त्यांच्या आता वर्षभराचे जे पिरियड मिळत आहे ना त्यात सर्व मंडल आता एकमेकांसोबत समन्वयात राहून आता या वर्षी जळगावला पोलीस विभागातर्फे हे नवीन सिस्टम एक इंट्रोड्यूस केलेलं आहे सर्व मंडळांनी याच्या स्वागत केलेलं आहे आम्ही तीन चौकात सिग्नल सिस्टम्स इंट्रोड्यूस करणार आहे सर्वांनी एका टिकणी एक ठिकाणी एक, एक मंडल आला ते तिथंच बसला असा नसताना ठराविक वेळ देणार आहे सात मिनिट ते दहा मिनिट तेव्हा जे जेव्हापर्यंत ग्रीन राहील ते तिकड त्यांचं so, प्रदर्शन करणार आहे आणि सि सिग्नल रेड झालं तर त्यांचं टाईम संपला ते निघायची पुढच्या मंडल तिथे यायची आणि पुन्हा पुन्हा टाईमर सुरू होणार आहे असा काउंट डाऊन ठेवून करणार आहे अशा तीन चौकात त्यांना संधी मिळणार आहे सो सर्वांना आपलं आपलं प्रदर्शन दाखविण्यासाठी पण ऑपॉर्च्युनिटी राहील आणि वेळेत मुवमेंटमध्ये राहील मंडल आणि सर्व मंडलांना संधी मिळेल अच्छा म्हणजे पर्टिक्युलर मोठ्या चौकांमध्ये तुम्ही त्यांना थांबण्यासाठी वेळ देणार आहात बाकी तुम्ही चालत राहिलं पाहिजे हा त्याच्या मागचा अर्थ असा आहे बरं हे करत असताना ड्रोन किंवा इतर पद्धतीने तुम्ही याच्यातील लक्ष कसं ठेवणार याच्यामध्ये अनेक गुन्हेगारमध्ये शिरत असतात पाकिटमार शिरत असतात छेडखानी करणारे शिरत असतात या सगळ्यांवरती कंट्रोल ठेवणं ही जबाबदारी पूर्ण दहा दिवसापासून पण दामिनी पथक कार्यरत आहे ते वेशात पण आहे युनिफॉर्मला पण आहे क्राईम ब्रांचच्या आणि लोकल डी बीच्या साध्या वेशात आमच्या लोक पेट्रोलिंगला आहे ते पर्टिक्युलरली चेनस्टॅचिंग किंवा पिक पॉकेटिंगसारखा प्रकारकडून आहे किंवा तसा कोणी आला तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि दोन ड्रोनचा वापर जळगाव टाउनला होणार आहे आणि जे जे मेन टाउन्स आहे तिथं पण ड्रोनचा वापर होणार आहे हे ड्रोन्स फक्त दरम्यान ना करता ते अगोदरचे दिवस पण करणार आहे जेणेकरून बायलेन्सला काय चालू आहे त्यावर पण लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे अशा टेक्नॉलॉजिकली ॲज वेल अस ह्युमन इंटेलिजन्स हे दोन्ही वापरून कारवाई होणार आहे जाता जाता दर्शकांना जळगावकरांना तुम्ही काय संदेश देणार कशा पद्धतीचं आवाहन करा मी आ, या सण दरम्यान सर्वांना जे माझं आव्हान आहे ते एकच आहे आमच्या उत्सव साजरा करण्याच्या उच प्रकार जे आहे किंवा आम्ही उत्साह साजरा करताना आम्ही करणारे कृत्य कुठलाही कृत्य आहे दुसऱ्यांना त्रास किंवा तकलीफ नाही व्हायला पाहिजे एवढं काळजी घेतलं तर शांततेने पार पडेल आणि सर्वांना आनंदाने साजरा करण्याची संधी मिळेल सर्व जळगावकरांना जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राजकुमारजी खूप अतिशय महत्त्वपूर्ण अशी सगळी माहिती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे करडी नजर ही सगळ्यांवर राहणार होतो गुन्हेगार असो की आपण ड्रोनद्वारे करडी नजरे ह्युमन च्या माध्यमातून सुद्धा करडी नजर, नजर ही सगळ्यांवर राहणार आहे मात्र त्यांची अपेक्षा फक्ती एवढीच आहे आपल्याबरोबर दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी जर कधी प्रत्येकाने घेतली तर हा गणेशोत्सव खूप अतिशय व्यवस्थित सुकर पद्धतीने आणि वेळेच्या आतच संपणार आहे मी सारा दर्शकांच्या वतीने आपल्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल मात्र आपण पाहतात लोक लावू तुमच्या मनातलं नमस्कार